अफगाणिस्तानला बॉलिवूडचे आकर्षण पूर्वीप्रमाणेच कायम आहे असे मत भारतातील अफगाणिस्तानातील राजदूत शाहिदा मोहम्मद अब्दाली यांनी व्यक्त केलं. राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयात पुण्यात पहिल्यांदाच अफगाणिस्तान चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. या महोत्सवाचे उद्घाटन अब्दाली यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी महापौर वैशाली बनकर, अफगाणी चित्रपटांचे दिग्दर्शक सिद्दीक बर्माक, संग्रहालयाचे संचालक प्रशांत पाठराबे व लतिका पाडगावकर आदी उपस्थित होते. अब्दाली म्हणाले, सातत्याने होत असलेल्या दहशतवादी हल्ल्यानंतरही अफगाणिस्तानमध्ये बॉलिवूड चित्रपटांचे आकर्षण पूर्वीप्रमाणेच कायम आहे. चित्रपट क्षेत्रातील हे नाते पुढेही असेच कायम राहील. पुण्यात पहिल्यांदाच आयोजित केलेल्या चित्रपट महोत्सवामुळे भारत व अफगाणिस्तानातील चित्रपट क्षेत्रातील संबंध आणखीन बळकट होण्यास मदत होणार आहे. अफगाणिस्तानात भारतीय चित्रपट खूप आवडीने पाहिले जातात. तेथील रसिक भारतीय अभिनेते अभिनेत्रींचे चाहते आहेत. अफगाणिस्तानात बॉलिवूड चित्रपटांची क्रेज असून चित्रपटांच्या माध्यमातून अफगाणिस्तान भारताशी पुन्हा जुने संबंध प्रस्थापित करू इच्छित आहे, असे अब्दाली म्हणाले. There are some 2,000 Afghan students studying here in Pune city. There are students from Iran, Bahrain, Oman, Korea, Thailand, Nepal, Iraq, Sudan, and Bhutan. There are two recent Indian films which are shot in Afghanistan, Khuda Gawah and Kabul Express. India shares a very good bond with Afghanistan. That so many students from Afghanistan have chosen Pune as their education hub. Once again, I welcome all of you and request to witness this grand ceremony. Gracias.
मुली मुलाची जागा जमीन